एवढी वर्ष सत्तेमध्ये राहून कॅलिफोर्निया तर सोडत केरळ करू शकलेला नाही आहे. हे फुंकण्यासाठी पाळीव प्राणी पाळलेले आहेत. आपल्या विरोधात भाजपने जोरदार रणशिंग फुंकलेलं दिसतंय प्रचारासाठी. काल फडणवीस यांची रत्नागिरीमध्ये सभा झाली, उद्या राज ठाकरेंची सभा होणार आहे, योगींची होणार आहे, अमित शहांची सभा होणार आहे. आपण या सगळ्या सभांकडे कसं पाहता? याचाच अर्थ असा आहे की त्यांचा उमेदवार कमळ चिन्ह घेऊन उभे राहिलेले नारायण राणे यांचा पराभव 100% दिसून आल्यानंतर हे सगळे त्यांना थोडंसं आधार देण्यासाठी येत आहेत. आमचे मात्र उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे आणि आमचे इंडिया आघाडीचे सर्व स्थानिक पदाधिकारी यांच्यावर आमचा विश्वास आहे. मोदींना मत म्हणजे महागाईला मत, मोदीला मत म्हणजे एकाधिकारशाहीला मत, मोदीला मत म्हणजे हुकुमशाहीला मत. ह्या 3 वर्षामध्ये नव्हे, 3 वर्ष केंद्रीय मंत्री आहेत हे बिचाऱ्या नारायण राणेंना आता कदाचित आठवत नसेल. ह्या कोकणचे मुख्यमंत्री नारायण राणे राहिलेले आहेत, मागची 30 वर्ष सत्तेमध्ये राहिलेले आहेत, त्याचं सुद्धा त्यांना आता स्मरण होत नसेल. अरे एवढी वर्ष सत्तेमध्ये राहून कॅलिफोर्निया तर सोडत केरळ करू शकलेला नाही आहे. नंतर कॅलिफोर्नियाला जा, पण जे जे येईल ते सगळं माझ्याच घरात असलं पाहिजे. मंत्रीपद माझ्या घरात, खासदारकी माझ्या घरात, आमदारकी माझ्या घरात, ट्रेनिंग सेंटर माझ्या घरात, सेंट्रल MSME चा उद्योग माझ्या घरात, लोकांच्या गोरगरिबांच्या जमिनी माझ्या घशात, मेडिकल कॉलेज माझ्या घशात, इंजिनिअरिंग कॉलेज माझ्या घशात. आणखी काय करणार आहे? काय ही कोकण भूमी लुटायची किती शिल्लक ठेवलेली आहे? हो, मला पहाटेच्या वेळेला म्हणजे करणारे जे आहेत कोंबडा जागवणारे ते त्याची भूमिका ते बजावत आहेत. एक भारतीय जनता पक्षाने एक भुंकण्यासाठी पाळीव प्राणी पाळलेले आहेत त्याच्यातले ते. पराजय हा रेकॉर्ड ब्रेक असं बोलायचं होतं त्यांना, ते चुकून विजय बोललेले आहेत. उद्या उद्धवजीत आहेत, ते त्यांच्या पद्धतीत देतीलच आरोप म्हणजे उत्तर देतील, पण त्यांना त्यांची काळी कारकिर्द ह्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुरू आहे त्याचा पडदाफाश, त्याचा पंचनामा उद्याच्या जाहीर सभेमध्ये उद्धवजी ठाकरे करतील. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातले 16 प्रोजेक्ट हे गुजरातला गेलेले आहेत आणि विनाशकारी प्रकल्प आमच्या बारसोमध्ये, सिडको प्राधिकरण आमच्या कोकणामध्ये, हे याचा जाब त्यांना द्यावाच लागेल. लोकांचा होत असलेला प्रखर विरोध आणि लोक जे थप्पड देणार आहेत ते जाणून त्यांनी विरोध केला म्हणजे उच्चारच केलेला नाही. अरे संजय राऊतांनी जे आरोप केले त्याला उत्तर देण्याची अवकाश हा शब्द माझा नाही, हा संसदेमध्ये नारायण राणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.